देशात विशिष्ट विचारधारेचा पुरस्कार करणाऱ्या मंडळींचा सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनात हस्तक्षेप वाढलेला असून ते त्यांच्या जिव्हाळ्यांच्या प्रश्नांपासून परावृत्त करून त्यांची फसवणूक केली जात आहे. अशा वेळेस सत्याच्या आणि जनतेच्या बाजूने भक्कमपणे उभे राहून रस्त्यावर उतरणारा एकमेव पक्ष हा लाल बावट्यावाल्यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे. हा जनतेचा विश्वास घेऊन सदैव लढ्याच्या मैदानात अग्रभागी असतो असे प्रतिपादन माकपच्या केंद्रीय समिती सदस्य कॉम्रेड मरियम ढवळे यांनी व्यक्त केले. आप जो सवाल लोगे उस सवाल में आए दिन हमें देखने को मिलता है कि सोलापुर की जनता ये लाल झंडा हाथ में लेकर चुनौतियों का मुकाबला करते हुए अपनी जिंदगी का संघर्ष कायम चला रही है. शिवछत्रपती रंगभवन येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने माकपच्या केंद्रीय नेतृत्वाचा भव्य नागरी सत्कार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळेस माजी खासदार कॉम्रेड निलोत्पल बसू यांनी मार्गदर्शन करताना वाढती महागाई, वाढती बेरोजगारी आणि कामगार विरोधी धोरणे राबवणाऱ्या केंद्र सरकारवर हल्ला चढवला. सबका साथ सबका विकास म्हणणारे हे सरकार सबका विश्वासघात केला आहे. या प्रसंगी डॉक्टर अशोक ढवळे, डॉक्टर उदय नारकर, माजी आमदार कॉम्रेड जीवा पांडू आदींनी सभेला संबोधित केले. शाहिद थे, शाहिद लुधियानवी भी कम्युनिस्ट थे. फैज अहमद फैज साहब ने कहा, क्या कहा, हम मेहनत कश जग वालों से जब अपना हिस्सा मांगेंगे, हम मेहनत कश जब वालों से जब अपना हिस्सा मांगेंगे, एक खेत नहीं, एक देश नहीं, हम सारी दुनिया मांगेंगे. ये है लाल बावटे का, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी का, ये हमारा मुझे भी है नवाब जी कवि होते क्या कवि स्वातंत्र लड़ाई में भाग लेना जो उनका चला ब्रिटिशांनी फाशीची शिक्षा दिलेली आहे आणि फाशीची शिक्षा दिली म्हणून तो मुलगा आपल्या आईला भेटायला येतो आणि भेटायला आल्यानंतर आई म्हणते आईला रोटी यायला लागतो, तिला वडी पाठायला लागतो. आपला पोटचा पोर स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी व्हायला गेलेला आहे पण ब्रिटिश त्याला फासावर देत आहे, आईला रडू यायला लागतं. त्यावेळेला तो मुलगा आईला म्हणतो, आई रडू नकोस, भेटेल पुन्हा 9 महिन्यांनी. आता मला फासावर जरी दिलेलं असलं तरी मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेऊन पुन्हा एकदा फासावर जायला मी सिद्ध होणार आहे. ही लढ्याची परंपरा आहे सोलापूरची आहे. कोचिंग सेक्रेटरीने जवाब दिया, यह सरकार इसकी चालू रहेगा, वह हम 15 कट्टे अल्पसंख्यक के जो वास्ते हैं और कट्टे तो कहां से करने वाले हैं तुम्हारे वास्ते. आईएएस ऑफिसर कोई भी जवाब देने में असमर्थ है. फिर हमारे पार्टी के लोगों के साथ बैठक की है, हमारी बड़ी बहन नंदिनी कलकुर कॉम्रेड सुख मेजर कॉम्रेड गौ हमारे पार्टी के नेता है जिससे माँ इनके साथ बात किया. अब मैंने निर्णय लिया, धारस किया, यह सोलापुर मार्शल्ला का शहर है, यह हमारे 36 लोग शहीद हुए हैं, यह अल्पसंख्यक के वास्ते दोबारा पूरी बात हो तो परवा नहीं, या खुद सदर से छेड़ लेकर तू आगे निर्णय लिया. और एक वो सिर्फ एक वो दत्त चौक पे रखा एक बोर्ड और उसमें लिखा मैंने
लड़कर वो हमारे माँ बहनों को घर दिलाया, वैसे अल्पसंख्या को दिलाने के वास्ते 100 रुपए भरो और हमारे यूनियन के मेंबर बनो। तत्पूर्वी डॉक्टर अशोक ढवळे, निलोत्पल बसु, उदय नारकर, जीवा पांडू गावित, मरियम ढवळे आदींचा सोलापुरी चादर, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळेस व्यासपीठावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सोलापूर जिल्हा सचिव, मंडळ सदस्य, राज्य समिती सदस्य आदी उपस्थित होते। प्रास्ताविक माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट MH शेख यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले। सदर जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी माकपचा राज्य समिती सदस्य कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, युसुफ शेख, मेजर विक्रम कलबुर्गी, विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, हसन शेख, बापू साबळे, बजरंग गायकवाड, दाऊद शेख, वीरेंद्र पद्मा, व्यंकटेश कोंगारी, कादर शेख, सनी शेट्टी, अकिल शेख आदींसह माकपच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले।